चंद्रपूर येथील घे भरारी महिला मंच आणि सेज फाउंडेशनच्या वतीनं सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम जैन भवनात नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सायबर क्राईमचे मुजावर अली, विकास मुंडे, किशोर जोरगेवार, इरफान शेख, डॉक्टर मानवटकर, वृत्त निवेदिका संध्या दानव, विद्या यादव, तिरुपती आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला अनुसरून मनाला भेटणाऱ्या अशा सुंदर पथनाट्यानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सायबर क्राईमचे विकास मुंडे यांनी मल्टीमीडिया साधनांचा गैरवापर करून भरकटलेली तरुण पिढी गुन्हेगार प्रवृत्तीची होत चालली आहे, त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच मुजावर अली यांनीही यावेळी सविस्तर मार्गदर्शन केलं. इंटरनेट का मैंने बताया आपको कि इंटरनेट का यूज करना है तो प्रॉपर तरीके से करना है, सही चीजें सर्च करना है. गलत चीजें करेंगे तो आप लोग कभी भी साइबर विक्टिम बन सकते हैं या साइबर अपराधी बन सकते हो. इसलिए पासवर्ड हमेशा स्ट्रांग होना चाहिए. मैं ज्यादा समय नहीं लेता हूँ, मेरा नेक्स्ट सेशन में मुंडे सर को बोलता हूँ कि वो अपना कुछ अनुभव शेयर करें और आपको और महिलाओं ने कैसे सुरक्षित रहना चाहिए इंटरनेट के बारे में उसके बारे में मार्गदर्शन करें. धन्यवाद. कार्यक्रमाचं संचालन चैताली खटी यांनी केलं, प्रास्ताविक ममता मुंदडा यांनी तर आभार प्रदर्शन किरण सोनी यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णकांत बुरडकर, सुचिता ढेंगळे, राजश्री यादव आणि घे भरारी महिला मंचच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.